खराड येथील संघर्ष चौक आणि अष्टविनायक सोसायटी मध्ये गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीमध्ये मिसळले गेल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यघातक पाणी येत होते. नगरसेवकांच्या सतत पाठपुरावा करून देखील अधिकाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष केले जात होते. अनेक वेळा लेखी तक्रारी करून देखील त्याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात असा आरोप नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केला आहे. या भागात छोटे ड्रेनेज पाईप आहेत, त्यामुळे ते सतत तुंबतात. त्यातून जीर्ण झालेल्या किंवा लिकेज झालेल्या जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी एकत्रित होऊन तेच पाणी नागरिकांना जलवाहिनी मार्फत येते. त्यामुळे नगरसेवकांनी ते ड्रेनेज स्वच्छ करून ज्या ठिकाणी जलवाहिनी लिकेज आहे त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर ड्रेनेज स्वच्छ करण्यात आले, मात्र समस्या अजूनही आहे. त्यामुळे ही समस्या मुळासहित नष्ट करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, पाणी पुरवठा अधिकारी एकनाथ गाडेकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश बणकर, नितीन जाधव, नीलम गायकवाड, अभियंता परशुराम चोपडे आणि महादेव बोबडे यासोबतच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी क्षेत्रीय अधिकारी राजेश बणकर म्हणाले की त्रिमूर्ती मित्र मंडळ येथे दूषित पाणी येते, या संदर्भात तक्रार आली होती. आम्ही पाहणी केली तेव्हा वैयक्तिक नळ जोडणी केली असलेल्या नागरिकांच्या नळातून दूषित पाणी येत असल्याचे आढळून आले, त्यामुळे आम्ही ड्रेनेजची साफसफाई करून घेतली आहे. बरोबर, पोर्टझोमा न्यूज, खराडी.